तर अयोध्येत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाली आहे आणि आता आम्ही तुम्हाला झी 24 तासवर प्राणप्रतिष्ठेनंतरचं राम मंदिर दाखवणार आहोत. मंदिराचं गर्भगृह कसं आहे, मंदिरामध्ये कशा प्रकारे नक्षीकाम करण्यात आलेलं आहे आणि याचा राम मंदिरातून थेट आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी. आपण आहोत मंदिरामध्ये आणि इथं मंदिरामध्ये सकाळी जो कार्यक्रम झालेला आहे तेच हे मंदिर आहे आणि आपण हे पाहतोय की मंदिरातला आतमधला परिसर कसा आहे. हा असा परिसर आहे फुलांनी सजवलेला आहे. दगड जे आहे ते नक्षीकाम केलेलं आहे आणि राजस्थानहून हा दगड आणलेला आहे आणि हा संपूर्ण परिसर वरचा जो घुमट जो दिसतोय ते सुद्धा आपण पाहू शकतो आणि हे एक्सक्लुसिव्ह दृश्य आहेत आपल्या प्रेक्षकांसाठी. आणि आपण पाहतोय तिथे विणामध्ये हाती विणा हाती घेतलेल्या आहेत देवी आणि त्याचबरोबर खाली हत्ती आहेत. त्यानंतर वर आणखीन नक्षीकाम करण्यात आलेलं आहे की विणा वाद्य करत असलेल्या देवी तिथे आहेत आणि हे नक्षीकाम करण्यात आलेलं आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे नक्षी जे आहेत त्या दिसून येतात. नक्षीच्या जे आहेत त्या 3-4 लेअर आहेत आणि त्यानंतर हा मुख्यद्वार जे आहे ते आपण इथं पाहतोय की हे मुख्यद्वार आहे आणि आपण आतमध्ये जाऊन आपल्या प्रेक्षकांसाठी दाखवत की आपण जो प्रवेश केलेला आहे तो नृत्य मंडप होता आणि त्यानंतर जो आता पुढे आलो आहे तो म्हणजे की आपण ह्या रंगमंडपात आलेलो आहोत. रंगमंडपामध्येच पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते आणि इथं जी नक्षी आहे ती मात्र वेगळ्या प्रकारची नक्षी आहे आणि आपण इथं पाहतो की वर कशा प्रकारची नक्षी करण्यात आलेली आहे. 4 पद्धतीची नक्षी करण्यात आलेली आहे. मोरसुद्धा इथे लावण्यात आलेला आहे वर आपण पाहतोय आणि त्याचबरोबर पुन्हा एकदा विणा हातामध्ये घेतलेल्या देवी जी आहेत त्यासुद्धा दाखवलेल्या आहेत आणि नागाच्या आकारामध्ये या नागदेवता जे आहेत त्यासुद्धा दाखवण्यात आलेल्या आहेत. पाहतो की ही मूर्ती जी आहे ती रामाची मूर्ती आहे आणि मुकुट सोनेरा आहे आणि त्याचबरोबर आणि ही मूर्ती जी आहे ती भव्य कितीही लांबून ही मूर्ती दिसू शकते अशी ही मूर्ती आहे आणि त्यानंतर आपण इथं पाहतो की वर आणखीन देवता जे आहेत ते आपल्याला दिसून येत आहेत आणि या संपूर्ण वैशिष्ट्य हे आहे मंदिराचं की ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांचंही इथे वेगवेगळे चित्र आहेत शिल्प आहेत. आपण इथं पाहतोय की ब्रह्मा विष्णू आणि महेश हे तिन्ही शिल्प जे आहेत ते समोर दिसत आहेत इथे.